संसदेच्या 5 दिवसीय विशेष अधिवेशनाला उद्या सुरुवात होतीय। त्यापूर्वी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। हे अधिवेशन कशासाठी घेतलं जातंय या संदर्भात विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत। संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत अमृत काळादरम्यान संसदेमध्ये अर्थपूर्ण चर्चा आणि विचारमंथन अपेक्षित आहे असं नमूद केलंय। तर या विषय सूचीमध्ये काहीही विशेष नाही, हे सगळे नोव्हेंबरमधील हिवाळी अधिवेशनातही होऊ शकलं असतं असं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केलंय। त्यामुळे संसदेत शेवटच्या क्षणी नेमकं काय समोर येणार असंही जयराम रमेश यांनी विचारलेलं आहे। संसदेच्या अधिवेशनापूर्वी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या या विशेष अधिवेशनाबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत, चर्चा घडत आहेत। नेमकं कोणतं विधेयक या अधिवेशनादरम्यान पारित करण्याचा केंद्राचा विचार आहे या संदर्भात सध्या अनेक चर्चा होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।